याचा अर्थ जे जुने पदार्थ आहे त्याच्यापासून आपल्याला कोणते पदार्थ भेटते, नवीन पदार्थ भेटतात त्याला काय म्हणतात, रासायनिक अभिक्रिया. आता रासायनिक अभिक्रिया म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, केमिकल्स आले. केमिकल्स म्हणजे काय, आता रासायनिक काहीतरी वेगळे, पण आपल्याला कधी असं दैनिक घरी दैनंदिन जीवनात असं काही बघायला भेटतं नाही का, रासायनिक अभिक्रियाचे प्रकार तुम्ही कधी बघितले का, माहिती का तुम्हाला? मी तुम्हाला सांगते, आता जवळजवळ आपण चहा पितो, तुम्हाला माहिती ना चहा, चहा पितो, चहा मध्ये आपल्याला काय पाहिजे, साखर, चहा पत्ती, पाणी, दूध हे मिश्रण पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला काय भेटतो, चहा भेटते ना. ओके, हे काय झालं, एक एक्झाम्पल झालं, पण रासायनिक अभिक्रिया झाली ना, ते चौघांचं मिळून तुम्हाला काय भेटतंय, चहा भेटते. ते एक प्रकारची काय झाली, तुमची रासायनिक अभिक्रिया झाली. आता रासायनिक अभिक्रियेचे प्रकार, आपण रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आधी बघणार आहे. रासायनिक अभिक्रियेचे प्रकार, क्रियेचे प्रकार, पहिला प्रकार कोणता आहे आपला, संयोग अभिक्रिया. कोणती अभिक्रिया, संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रिया, संयोग अभिक्रिया म्हणजे काय, अशी अभिक्रिया जल अभिक्रियेमध्ये दोन किंवा अधिक अधिकारकापासून रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचे एकच उत्पादित भेटतात त्याला काय म्हणतात, संयोग अभिक्रिया. म्हणजे काय, दोन किंवा अधिक अभिकारकापासून तुम्हाला काय भेटतं, उत्पादित किती भेटतात, ते फक्त एक असताना काय म्हणतात, संयोग अभिक्रिया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं मी चहाचा, आता चहामध्ये किती अभिकारक आहे, अभिकारक म्हणजे तुम्ही केमिकल्स ठरवा, तुमची चहा पत्ती, पाणी झालं, साखर झालं, दूध झालं, हे किती झाले, चार अभिकारक. आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटतं, फक्त चहाच भेटतो ना, वेगळं काही भेटतं नाही, त्याचं काय साईड इफेक्ट ते चहा पत्ती वगैरे तर साईड राहिले, पण आपल्याला फक्त काय भेटतील, चहा भेटतील. म्हणजे तुमचं काय एक्झाम्पल झालं, असे वेगवेगळे केमिकल्स रिॲक्शन्स आहे, आपण वरण करतो, भात करतो, वेगवेगळे कंटेंट घेतो, त्याची रिॲक्शन करतो आणि ते आपण शिजून खातो, म्हणजे नवीन बंद आपण तयार करतो, म्हणजे जुने बंद झाले आणि त्याच्याद्वारे आपण चहा केला, म्हणजे काय झालं, नवीन बंद तयार झाले ना. असे वेगवेगळे रासायनिक अभिक्रिया असतात, त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रियाची आधी आपण डेफिनेशन बघू. ज्या अभिक्रियेत, ज्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक, दोन किंवा अधिक अभिकारकापासून, अभिकारकापासून एकच उत्पादित, एकच उत्पादित, उत्पादित म्हणजे काय, प्रोडक्ट उत्पादित मिळते त्याला काय म्हणतात, त्याला संयोग अभिक्रिया म्हणतात. संयोग अभिक्रिया, अभिक्रिया असे म्हणतात, असे म्हणतात. असे संयोग अभिक्रियाचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघणार आहे. सर्वप्रथम वेगवेगळे एक्झाम्पल बघण्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट करू, म्हणजे एक प्रयोग करून बघू. तुम्हाला सांगते हे काय माहिती का, तुम्हाला परीक्षा नाही, याला काय म्हणतात, परीक्षा नाही, हे याला काय म्हणतात, चंचू पात्र, माहिती ना, कॉलिकल फ्लास्क. आणि हे तुमचं काय झालं, बिकर झालं. आपण एक केमिकल रिॲक्शन बघणार आहे, तर केमिकल रिॲक्शन मध्ये आपण सर्व अगोदर बघणार काय, कॅल्शियम कार्बोनेट, काय बघणार आहे, कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस उष्णता. हे तुमचं काय झालं, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड. H2O म्हणजे काय रे, सांगा तुम्ही, H2O म्हणजे काय, वॉटर. H2O म्हणजे काय, पाणी. आणि CaOH2 याला काय म्हणतात, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याच्यामध्ये तुम्हाला काय, ही उष्णता बाहेर पडते, त्याची काय उष्णता तुमची काय त्याच्यानुसार बाहेर पडते. आता या प्रयोग करण्या अगोदर आपल्याला काय समजतंय, आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतला, कॅल्शियम ऑक्साईड घेतला, त्याच्यामध्ये वॉटर आहे, आपल्याला काय
क्रिया बिकर मध्ये काय टाकलं पाणी टाकलं आता पाणी टाकल्यामुळे तुम्ही काय टाकणार याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड हे पावडर याला काय म्हणतात कॅल्शियम ऑक्साईड आता हे मी काय करणार आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे ओके किती पण घेतले पण उत्पादित आहे तुम्हाला प्रोडक्ट किती भेटणार आहे
एकच प्रोडक्ट भेटलं, बाकी सर्व हे प्राय प्रोडक्ट म्हणजे बाहेर फेकले जाणारे प्रोडक्ट आहे, त्यालाच काय म्हणतात संयोग अभिक्रिया. आता आपण दुसरं बघणार आहे रासायनिक अभिक्रियेचे दुसरा प्रकार आहे अपघटक अभिक्रिया. कोणती अभिक्रिया? अपघटक अभिक्रिया. ज्या पद्धतीने संयोग अभिक्रिया आहे त्याच्या उलट कोणती अभिक्रिया आहे? तुमची अपघटक अभिक्रिया. अभिक्रिया. ओके, दुसरा आपण एक्झाम्पल काय घेतला आपण, एच
तुम्हारे हाइड्रोजन पेरॉक्साइड पासून तुम्हाला H2O आणि आधी काय भेटणार तुमचा ऑक्सिजन मॉलिक्यूल भेटणार. ओके, एका शब्दात एक्झाम्पल झालं तुमचा अजून अपघटन अभिक्रिया. याचा अजून आपण एक एक्झाम्पल बघू शकतो का? ओके, बघू शकतो. अजून कोणता एक्झाम्पल आहे? NaCl सोडियम क्लोराईड, त्याचे किती मॉलिक्यूल घ्यायचे? दोन मॉलिक्यूल घेतले, तुम्हाला काय भेटणार आहे? Na2Cl.